In this session, as we have decided a page a day, today we are going to do the poem, We Shall Overcome. The explanation, words, meaning and usages. Now this is the poem which was composed, म्हणजे ही जी कविता आहे, compose करण्यात आली, ही तयार करण्यात आली. Okay, this was the protest song. The way we had British people, okay? The British people have taken over India. जसं ब्रिटिश लोकांनी आपल्याकडे राज्य केलं, तसंच इन अमेरिका, ओके, तिथे सुद्धा काही लोकांनी फ्रीडमसाठी फाईट केलं. नाउ फॉर व्हॉट डू दे वॉन्टेड द फ्रीडम, किस लिए उनको फ्रीडम चाहिए था? सिव्हिल राईट्स मूव्हमेंट, यानी एक आंदोलन की, एक चळवळ केलं, सिव्हिल राईट्स यानी नागरी अधिकार के लिए. ओके, बिकॉज इन अमेरिका दे क्लासिफाय द पीपल ऑन द बेसिस ऑफ आफ्रिकन अमेरिकन्स अँड अमेरिकन्स, म्हणजे जी लोक काळ्या वर्णांची दिसतात, ज्याला आपण निग्रो असं पण म्हणतो, ओके, असे आणि गोरी लोक. आणि तिथे असे जे निग्रो लोक आहेत किंवा जे आफ्रिकन अमेरिकन्स आहेत, त्यांना कोणत्याही फॅसिलिटी देण्यात येत नाही, त्यांना शिक्षण वगैरे दिलं जात नव्हतं त्या काळामध्ये. दे हॅव टू डू अ लॉट ऑफ स्ट्रगल, त्यांना खूप संघर्ष करावा लागायचा. आणि त्या काळामध्ये त्या अमेरिकेतल्या लोकांनी तो संघर्ष उभा केला की आम्हाला सिव्हिल राईट्स मूव्हमेंट, म्हणजे आम्हाला पण जसे सगळ्या नागरिकांना अधिकार असतात तसे आम्हाला अधिकार मिळाले पाहिजे. आणि त्यावेळेला त्याचं प्रोटेस्ट, म्हणजे जे काही त्यांच्यावरती अन्याय होत होता त्याच्या अगेन्स्ट, त्याचं अपोजिट करण्यासाठी हे गाणं लिहिलेलं आहे. वी शॅल ओव्हरकम was used as a protest song in the civil rights movement in the USA. The song expresses unity. या गाण्यामध्ये unity याने एकता दिसते, determination याने पक्का निर्धार है to fight injustice, अन्यायाविरुद्ध लढण्यासाठीचा निर्धार आहे, and hope की एक ना एक दिवस चांगलं होणार आहे, सगळे अधिकार मिळणार आहे, अशी खूप आशा आहे. दिस सॉन्ग हॅज मेनी वर्जन्स, वर्जन म्हणजे त्याची अनेक रूप आहेत, किंवा आपण असं म्हणूया अनेक भाषांमध्ये ते ट्रान्सलेट केलेलं आहे. द वेल नोन हिंदी इन्स्पिरेशनल सॉन्ग, आणि हिंदीमधलं पण इन्स्पिरेशनल म्हणजे प्रेरणादायी असं एक गाणं आहे, हम होंगे कामया, इज बेस्ड ऑन दिस सॉन्ग, म्हणजे याच गाण्याचं ते ट्रान्सलेशन आहे. आता आपण गाणं शिकायला तयार होत आहोत. वी शॅल लर्न दिस सॉन्ग, अ व्हेरी ब्युटिफुल सॉन्ग, वी शॅल ओव्हरकम. द ओव्हरकम याने यू शॅल कॉन्कर, याने हम किस पर विजय मिलाएंगे, आम्ही त्याच्यावरती मात करू. अँड द पोएट ही सेज वी शॅल ओव्हरकम, याने हम जरूर जो भी मुसीबतें हैं, व्हॉट एव्हर प्रॉब्लम्स आर देयर, वी शॅल ओव्हरकम, वी शॅल क्रॉस देम, वी शॅल गेट विक्ट्री ओव्हर देम, त्यांच्यावरती आम्ही विजय मिळवू. वी शॅल ओव्हरकम, वी शॅल ओव्हरकम सम डे. नाव सम डे, दिस एक्सप्रेशन दॅट मीन्स सम डे इन फ्युचर, म्हणजे कधीतरी भविष्यामध्ये. सम डे आणि सम टाइम्स या दोन्ही अतिशय वेगळ्या, सम टाइम्स म्हणजे कधी कधी, आणि सम डे म्हणजे एक दिवस भविष्यामध्ये, इन फ्युचर. ओ Deep in my heart, I do believe. Deep in my heart. म्हणजे मला असं वाटतं, deep in my heart, I have that intuition. मुझे दिल से लग रहा है. I do believe. आता ज्या वेळेला लेखक असं पण म्हणू शकला असता, I believe. पण I do believe, I believe म्हणजे माझा विश्वास आहे. I do believe, याने उस पर स्ट्रेस देते हैं. माझा पूर्ण विश्वास आहे, ओके, पक्का. ज्या वेळेला आपण अशी वाक्यरचना वापरतो, डू बिलीव्ह म्हणजे आपण एखाद्या गोष्टीवरती जोर देतो. वी शॅल ओव्हरकम सम डे, एक ना एक दिवस आपण आपल्या ज्या काही समस्या आहेत त्यांच्यावरती मात करू. विल वॉक हँड इन हँड, ओके. आता इथे ज्या वेळेला समस्या मात करू याचाच अर्थ काय होतो? दॅट नाव वी आर फेसिंग सम ट्रबल, आता आपल्याला काही ट्रबल आहे, काही हार्डशिप्स आपण फेस करत आहे, काहीतरी त्रास आहे, आणि तो त्रास कधी ना कधीतरी आपला दूर करणार आहोत.
विल वॉक हैंड इन हैंड, विल वॉक हैंड इन हैंड, विल वॉक हैंड इन हैंड समडे, एक ना एक दिवस हमें हाथात हाथ घालूंगी। हाथात हाथ कब डालते हैं? वेन यू हैव अ गुड रिलेशनशिप्स, वेन यू हैव अ फ्रेंडशिप विथ अदर्स, और वेन यू आर इक्वल टू अदर्स, जब आप दूसरों से इक्वल है, जब आपको समान माना जाता है तब। What does it implies? याचा अर्थ आता। काही कारणांमुळे भेदभाव आहेत। Some people are considered as inferior. Some people are considered superior. जसं की तिकडे असं होतं इन अमेरिका, those who are black, those who are African Americans, okay, they were considered less. जे काळे लोक होते आणि जे गोरे आहेत ते स्वतःला जास्त चांगले समजतात. But the same situation in India. Okay, in India also. कास्ट सिस्टम इज देअर, ओके, सम पीपल कास्ट सिस्टम मध्ये सम पीपल दे थिंक दॅट दे आर सुपीरियर टू अदर ह्युमन बीइंग्स, आणि काही कास्टना कमी मानलं जातं. और यू हॅव अ जेंडर इन इक्वॅलिटी, जेंडर स्त्री पुरुष, पुरुष जो है वो अपना पुरुष सत्ता असल्यामुळे दे थिंक दॅट दे आर सुपीरियर अँड लेडीज दे आर इन्फिरियर, आणि त्यांच्यावरती अनेक अन्याय होतात. और मे बी ऑन द बेसिस ऑफ अ क्लास, जो रिच है उन्हें कुछ ज्यादा हक मिलते हैं, एंड दोज हु आर पुअर दे आर डिप्राइव्ड ऑफ नेसेसिटीज. जे गरीब आहेत त्यांना नेसेसिटीज पण मिळत नाही, त्याच्यापासून पण ते वंचित राहतात. सो लाईक दिस, याचा अर्थ की या समाजामध्ये भेदभाव आहेत. आज तरी अशी परिस्थिती नाही की आपण एकमेकांच्या हातात हात गुंफून चालूया, ओके, समानता नाही आहे. बट द रायटर गिव्ज अ होप, द पोएट गिव्ज अ होप दॅट वी विल वॉक हँड इन हँड. एक दिन असा आएगा दॅट देअर विल बी इक्वॅलिटी, ओके, सगळीकडे समानता असेल, अँड वी विल वॉक हँड इन हँड. वी आर नॉट अफ्रेड, वी आर नॉट अफ्रेड, वी आर नॉट अफ्रेड टुडे. आज हमें किसी का डर नहीं है, ओके, बट वॉट डज इट इम्प्लाय, की काही लोकांना भीती आहे, ओके, तर काही समाजातल्या लोकांना भीती आहे, पण ती भीती पण काय करणार आहे, आम्ही ती भीतीवरती पण मात करू, ती भीती काढून टाकू. आणि आज आम्हाला भीती नाही. कोणी जे लोक आहेत, दोज हू आर व्हेरी पॉवरफुल, ओके, जी लोक एकदम पॉवरफुल असतात, दे ट्राय टू फ्राइटन्ड. जे कमी पॉवरफुल लोक आहेत, जे वीक सेक्शनचे लोक आहेत, त्यांना ते घाबरवण्याचा प्रयत्न करतात, ओके, आणि म्हणून ते म्हणतात वी आर नॉट अफ्रेड. आज हमें किसी का डर नहीं है, पण म्हणजे डर है, पर वो हम उसे उस डर को मिटा देंगे. डीप इन माय हार्ट आई डू बिलीव, आई डू बिलीव, मेरा पक्का विश्वास है, वी शैल ओवरकम समडे, द ट्रुथ शैल मेक अस फ्री. याचाच अर्थ आज आपण फ्री नाही हो, पण एक ना एक दिवस जर सत्य आहे त्यामुळे आम्ही फ्री होऊ, आम्हाला स्वातंत्र्य मिळेल प्रत्येक बोलण्याचं, चालण्याचं, करिअर निवडण्याचं, ओके, आपली प्रगती करण्याचं, एक व्यक्तिमत्व म्हणून, एक व्यक्ती म्हणून, स्वतंत्र व्यक्ती म्हणून खुद को डेव्हलप करणे का, ओके, असं आम्हाला एक ना एक दिवस फ्री, फ्रीडम मिळेल. द ट्रुथ शॅल मेक अस फ्री समडे, आणि या सत्यामुळे आम्ही एक दिवशी फ्री होऊ. डीप इन माय हार्ट आय डू बिलीव वी शॅल ओव्हरकम समडे, वी शॅल लिव्ह इन पीस, ओके, एक ना एक दिन हम बहुत शांती से रहने वाले है, पीस. नाउ व्हेन देर इज इनइक्वालिटी, ज्या सोसायटीमध्ये भेद असतील, भेदभाव है, ओके, समानता नहीं है, जिसमें डर है, जो समाज फ्री नहीं आहे, तिथे अर्थातच शांती पण नाही आहे, ओके. सो द रायटर सेज, एक ना एक दिवस आम्ही एकदम शांततेत राहणार आहोत, अतिशय पीसफुल लाईफ जगणार आहे, की ज्यामध्ये युद्ध नसेल, मारामारी नसेल, रॉइट्स नसतील, दंगे नसतील, सगळेजण एकमेकांना कोऑपरेट करतील, हेल्प करतील, एकमेकांचा हेवा दावे न करता ते एकमेकांना मदत करते. देर विल बी हार्मनी इन द सोसायटी, हार्मनी एकोप असेल, देर विल बी सिंक, ओके, सिंक असेल, सिंक म्हणजे एकदम हार्मनी, म्हणजे एक सूरपणा असेल त्यांच्यामध्ये, एक सूर असेल समाजामध्ये. सो वी शॅल लिव्ह इन पीस,
वी शॅल लिव्ह इन पीस, वी शॅल लिव्ह इन पीस सम डे. ओ डीप इन माय हार्ट आई डू बिलीव वी शॅल ओवरकम सम डे. नाव वी शॅल रिसाइट दिस पोयम, किंवा आपण हे जे सॉन्ग आहे, गाणं आहे, ते आपण म्हणूया. ऍक्च्युअल जे सॉन्ग आहे ते थोडस संथ असं वाटतं, पण तुम्ही जर फक्त हे जर तुम्ही कुठे नेटवरती टाकलं सिव्हिल राईट्स मुव्हमेंट, तर त्या काळात ती सगळी लोक कशा रीतीने सगळं ते गाणं म्हणायची, अनेक लोक एकत्र यायची आणि अतिशय शांततेने हे गाणं आपला असहकार्य दाखवून अतिशय म्हणजे शांततेच्या मार्गाने ते हे गाणं म्हणायची. So we shall sing the song. We shall overcome. We shall overcome. We shall overcome someday. Oh. We shall overcome someday. We'll walk hand in hand. We'll walk hand in hand. We'll walk hand in hand someday. Oh. We shall overcome someday. We are not afraid. We are not afraid. We are not afraid today. Oh, deep in my heart. I do believe we shall overcome someday. The truth shall make us free. The truth shall make us free. The truth shall make us free someday. Oh, deep in my heart, I do believe we shall overcome someday. We shall live in peace, we shall live in peace. We shall live in peace someday. Oh, deep in my heart, I do believe we shall overcome someday. We shall overcome someday. We shall overcome someday. And now, this is the way actually you should sing the song. पण जर ही चाल जमली नाही तर थोडीशी उडती चाल जो कभी यानी हमारे लोग यानी छोटे बच्चों के लिए एकदम जो नहीं गा सकते हैं उनके लिए, तर ती थोडीशी फास्ट वाली चाल अशी आहे. वी शॅल ओवरकम, वी शॅल ओवरकम, वी शॅल ओवरकम समडे. हो हो डी इन माय हार्ट आय डू बिलीव
We shall overcome someday. We'll walk hand in hand, we'll walk hand in hand, we'll walk hand in hand someday. Oh, deep in my heart, I do believe we shall overcome someday. We are not afraid, we are not afraid, we are not afraid today. Oh, deep in my heart, I do believe we shall overcome someday. The truth shall make us free, the truth shall make us free. The truth shall make us free someday. Oh, deep in my heart, I do believe we shall overcome someday. We shall live in peace, we shall live in peace, we shall live in peace someday. Oh, deep in my heart, I do believe we shall overcome someday. We shall overcome someday. We shall overcome someday. Now with this, we have finished with the poem. As I request you that students will recite this poem again and again and will enjoy and by heart the poem and try to understand each and every expression. With this, we stop over here. Thank you very much. Have a nice day.